बहुप्रतीक्षेनंतर नवी मुंबई विमानतळपूर्व कामांना गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. उल्वे येथे विमानतळपूर्व कामांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गायत्री कन्स्ट्रक्शन, ठाकूर मात्रे, जेवी यांच्या माध्यमातून विमानतळपूर्व दोन विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय. उल्वेमधील प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न पुढील दोन महिन्यात सोडविले जातील अशी अपेक्षा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली आहे. उल्वे ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला सिडकोचे अधिकारी श्री चौधरी, माजी सरपंच एमडी खारकर, माजी उपसरपंच शरद खारकर, राजू खारकर, उल्वेचे उपसरपंच जगदीश खारकर, उल्वे नोड भाजप युवा अध्यक्ष निलेश खारकर, अभय मडवी, अनंता म्हात्रे, मधु खारकर, राजेश म्हात्रे, पोलीस अधिकारी श्री जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून येथील प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न आणि मागण्या वेळेत मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली. एक अतिशय मोठं आणि अतिशय प्रेस्टिजियस असं हे काम जे आहे हे आज इथं कामाला सुरुवात होत आहे. गावकऱ्यांच्या बरोबर अनेक मिटिंगच्या फेऱ्या झालेल्या आहेत आणि त्याच्यातून अतिशय चांगल्या मार्ग निघत चाललेला आहे. 95% गावकऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. शिडकोवरचा भरोसा मात्र गावकऱ्यांचा उडालेला आहे आणि त्यामुळे शिडकोकडनं विश्वास ठेवायला कोणी तयार नाही आणि म्हणून आमचे 100% प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही काम करू देत नाही अशी भूमिका होती. पण MD साहेब आणि गावकऱ्यांचे नेते प्रकल्प समितीचे या सर्वांनी अतिशय चांगली भूमिका घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगली भूमिका घेतली. त्याच्यामध्ये उल्वा ग्रामपंचायत हद्दीतील कामाला पहिल्यांदा सुरुवात होत आहे. नंतर दरगरच्या सुरुवात होणार आहे. म्हणजे पश्चिमेकडच्या बाजूला जो आहे त्या दोन्ही गावच्या सरपंचांच्या बरोबर त्यांच्या कमिट्याबरोबर बोलून आपण ह्या कामाच्या सुरुवात करायला त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांचे अनेक प्रश्न अजूनही शिल्लक आहेत. ते घरांच्या बाबतीतले आहेत, प्लॉटच्या बाबतीतले आहेत, 5.5% आहेत. त्या सर्वांच्या करता शिडकोनं चांगली साथ देण्याचं कबूल केलेलं आहे आणि जॉईंट एमडीनी प्रत्येक मंगळवार आणि गुरुवार असे दोन दिवस हे प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला वेळ देण्याचं कबूल केलेलं आहे. आत्ताच ही मिटिंग झाल्या आम्ही परत आपलं शिडको ऑफिसर येत आहोत. कारण उल्ह्याच्या लोकांचं अजूनही काय म्हणणं आहे, आमचे हे प्रश्न राहिले ते प्रश्न राहिले तर हे प्रश्न आपल्या नजीकच्या 2-3 महिन्यामध्ये सर्व सुटले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि एकीकडं काम चालू राहील आणि दुसरीकडं हे प्रश्न सोडण्यात राहील. प्रामाणिक प्रयत्न शिडकोन जर केले तर ते काय अवघड अशातला भाग नाही.